हा वाद आहे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा. या संदर्भात वरुण सरदेसाई यांनी काही वेळापूर्वी झी 24 तासला सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि या संदर्भात त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे. वरुण सरदेसाई यांनी ट्विट केलं आहे की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे भाजप आणि शिवसेनेला दिलं जाणार आहे. झी 24 तासला त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिलेली आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया झी 24 तासला दिलेली, ऐकूयात. मला वाटतं अर्थ एकदम सरळ आहे, कारण लोकसभेच्या आधी जेव्हा युतीची घोषणा झाली होती तेव्हा वरळी येथे जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, भाजपचे अध्यक्ष अमित शहाजी आणि मुख्यमंत्री साहेब हे उपस्थित होते आणि मुख्यमंत्री साहेबांनी ती घोषणा केली होती की लोकसभेची तर युती होईलच पण त्यानंतर लोकसभेच्या युतीला पण समसमान जागा वाटप सुद्धा होईल. मुख्यमंत्र्यांनी ती घोषणा केली होती, आमचे पक्षप्रमुख तिकडे होते, भाजपचे अध्यक्ष तिकडे होते, म्हणून आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर संपूर्ण विश्वास आहे. आणि तेवढंच मी फक्त ट्विट केले ते की तीन वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरलंय त्यामुळे इतर कोणत्याही नेत्यांनी युतीबद्दल तसं काय बोलायची काही चर्चा नाही, काही आवश्यकता नाही. तर वरुण सरदेसाई यांनी ज्यावेळेला झी 24 तासला प्रतिक्रिया दिली त्यानंतर लगेच सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुख्यमंत्री कोणाचा हा वादच नसल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत. बघूया त्यांनी काय प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रामध्ये इस बार 220 पार या भावनेने काम केलं पाहिजे आणि भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं असं सांगितलंय. आता जागा वाटप आणि ह्या साऱ्या आनुषंगिक गोष्टी या तो चर्चेतून आणि संवादातून होईल, या काही चॅनलच्या माध्यमातून होणार नाही. नाही, अजूनपर्यंत त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही आणि शिवसेना आमची मैत्री ही निश्चितपणे अमर मैत्री आहे. ते म्हणजे आमचं ते ये दोस्ती हम नाही तोडेंगे असं प्रेम आहे. तेरी जीत मेरी जीत, मेरी यार तेरी यार, ऐसा अपना प्यार. आणि काय चिंता करू नका, आम्ही दोघेही आता मिळे सूर मेरा तुम्हारा या भावनेने आम्ही काम करणार आहोत. माननीय आमचे नेते अमित शहाजी, माननीय उद्धवजी आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी त्या पत्रकार परिषदेत होते तेव्हा अतिशय स्पष्टपणे युतीच्या संदर्भामध्ये काय धोरण आहे हे धोरण तिथं स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे आणि त्या धोरणावरच पुढे आम्ही जाणार आहोत. मी उद्धवसाहेबांना धन्यवाद देईल की काल अतिशय अधिकृतपणे त्यांनी घोषणा केली की या संदर्भात कोणीही शिवसेनेच्या नेत्यांनी भाष्य करता कामा नये, आम्ही एकत्र बसून प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू आणि प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करत युती ही मजबूत होत अब की बार 220 पार कोणाचा मंत्री कोणाचा मुख्यमंत्री हे सारे विषय गौण आहे. हम महाराष्ट्र के लिए गढेंगे, महाराष्ट्र में अब की बार 220 पार शिवसेना भाजप आणि मित्रपक्ष.